आईस्क्रीमचा बेत आहे, सुगरण मातोश्री आहेत आणि आज मायरा आईस्क्रीम बनवणार आहे विथ दी हेल्प ऑफ सुगरण मातोश्री. येस मॅडम, सांगा काय काय आहे. दोन आंबे घेतले. ओके वा, छोटे छोटे तुकडे. वा, सो नाइस. हे तुकडे याच्यात टाकले. हे तुकडे आपण याच्यात टाकले. ओके ओके. आता ही मिल्क पावडर. अरे वा, सॉलिड. हा थोडं सगळं शिकून आले तू. आता काय ग, वा 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 वा, नंतर काय आहे. ओके, साखर आहे. बरं, हे याचं काय प्रमाण आहे मावशी काही याच. हे मी एक एक वाटी घेतले. अच्छा, एक वाटी प्रमाण घेतलेलं आहे मावशी. म्हणते की अंदाजे घेतलंय, गोड असेल आंबा कसा त्याच्यावर. ओके ओके. मिक्स केलं. आता हे फिरव जरा. हे सो आता आपण याच्यामध्ये काय ओतणार आहे, दूध. ठीक आहे, इट्स ओके. ओके, एक त्याला टिश्यू द्या दिला मायराला. सो आता आपण टाकतो याच्यामध्ये काय मायरा. व्हिप क्रीम. काढ हात काढ. चल ते ब्लेंडर मधन. आता मावशी म्हणाले की आपण मिक्सरलाच लावू जेणेकरून पटापट मस्त होईल ते, म्हणून आता मिक्सरला लावतो आहे. जरा हळू करा. झालं का, बघूया आपण. पेटेल नको ना. नाही झालं. आता डबा दे कुठला. गोड झालंय. तू आणि तुझ्या डॅडी तुम्ही खूप साखर. परफेक्ट, एक नंबर आहे. मी झालं आता. हा अरे, मग कसं पण मागचं आपण एवढं वेळ काय लागला. अच्छा, मग आपण मागे आपण जो व्लॉग केला एक बनवून ठेवावा लागतो. मग ते असं का म्हणजे त्याच्यात कॉर्नफ्लॉवर असते. अच्छा, कॉर्नफ्लॉवर नाही. ओके, तर हे लक्षात ठेवा मावशीनी, हा जो बनवलेला आहे याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर नाहीये. हे झटपट होण्यासारखं आहे. आंबे कापून ठेवा आणि त्याचा हे बनवून होतो. येस, आणि आम्ही आज दुसरा जो काही केलं संध्याकाळ रात्री खाल्लं. येस, आणि दुसरा आम्ही जे आईस्क्रीम करणार त्याला थोडा वेळ लागतो. ते सेट व्हायला लागतं, ते सगळं असतं. येस, बघू एक मिनिट. लास्ट टाइम बनवला होता त्याची पूर्ण रेसिपी आहे आणि ते बघून बऱ्याच लोकांनी आईस्क्रीम बनवली. येस, त्याची आपण साक्षी आणि चंचल आता आईस्क्रीम विकत आणतच नाही. ती तशी तुम्ही सांगितलं बरं पडतं. रेडीमेड आणण्यापेक्षा आपण घरी बनवलेलं. येस, माझे मागचे निखिलचं लग्न होतं तेव्हा मावशी इथे आली होती आणि तेव्हा आपण आईस्क्रीम बनवलं होतं. तर त्याच्या व्लॉगची लिंक आपण इथे टाकू खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि त्याचं टायटल आहे या साईडला तुम्हाला दिसत असेल. आणि आईस्क्रीम इज रेडी टू ईट. आता चकाचक झालेलं आहे मायरा. आणि हे ऍक्च्युली आहे याला कॅरमेल आहे. म्हणजे कशासाठी बनवलेलं मावशी. बटर स्कॉच साठी बनवलेलं आहे. याच्यामध्ये इन्ग्रेडियंट काय काय त्याच्यात. काजू, बदाम. अच्छा, साखर आणि बटर. येस, मागच्या ब्लॉग मध्ये हे सगळे डिटेल्स कसं केलेलं आहे हेही आम्ही तुम्हाला दाखवलेलं आहे. त्याही ब्लॉग मध्ये बघून घ्या. तर आंब्याचा सीझन होता, आंब्याचा आईस्क्रीम झालंच पाहिजे. हा, नॅचरल आईस्क्रीम. नॅचरल, एकदम नॅचरल आईस्क्रीम आहे. येस, आता नेक्स्ट काय आहे आपली रेसिपी. बटर स्कॉच. सो आईस्क्रीम इज रेडी. आता फक्त थंड करायला ठेवायचं. सेट झालं की रात्री आपण खाऊ शकतो. हे एकदम झट की पट होत हे. छान. आणि ऍक्च्युली मायराने इथे सांडलं आहे त्यामुळे तिचा तिचा ती आवरते आहे. आपण सांडलं की आपणच आवरायचं असतं. हे की नाही मायरा, किती आठ तास रात्री होईल. सो आता सेट झाले की संध्याकाळी खायचं मायरा. ओके, हा फ्रीजर मध्ये ठेवून देऊया आपण. आता आपण घेऊया. सांगावंच वाटतंय हे मी विकत आणलेलं. किती
किती 425 रुपयाचा. आणि आपल्याला किती खर्च झाला? 45 रुपयाचा खर्च झाला. आंबे पकडून. हा आंबे ठीक आहे. आपण पाकिट दोन किती 150 रुपये पकडा सर्व. आणि 150 रुपये असे 2-3 बॉक्स भरते. आता ह्या किती किलो झाला मावशी? आहे 1 लिटर. 1 लिटर झालं. एक अर्धा अर्धा एक होत का? वा वा 425 रुपयाचा अर्धा किलो आहे ना. आणि ते पण ऑर्गॅनिक घरच्या घर घरगुती. सो आता आपण इथे करतो आहे बटरस्कॉच आईस्क्रीमची तयारी. आणि हळूहळू पुढे पुढे घे पुढे घे. हे आहे 1/2 लिटर दूध. ओके 1/2 लिटर दुधाचं 1 लिटर बनणार का? ओके त्यातलं थोडस इथे काढून ठेवले. दाखव. ओके नाही हे काढून ठेवले आपण त्याच्या पण एकासाठी काढून ठेवतो. ते पावडर सगळं मिक्स करायला. ओके नंतर पावडर मिक्स करणार. ती साखर टाक त्याच्यात. 10 चमचे साखर. 10 चमचे साखर आहे. 1/2 लिटर दूध आहे. टाका. चला आता जरा स्टर करा आणि सांभाळून करा मायरा. हो का? आधी पण चपाती तळल्या होत्या. तळल्या भाजल्या. हो का? सो हे आहे मिल्क पावडर. हे किती आहे? 4 चमचे. ओके जीएमएस पावडर. एक मिनिट. जीएमएस पावडर अशी काही तुम्हाला दुकानामध्ये मिळेल जीएमएस म्हणून. तर ही किती टाकली आपण? 1.5 चमचा याच्यामध्ये टाकलेली आहे. कॉर्नफ्लॉवर किती टाकली आपण याच्यामध्ये? 1.5 चमचा. तोही 1.5 चमचा टाकलेला आहे. आणि सीएमएस पावडर अशी काही असते ती तुम्हाला दुकानामध्ये मिळून जाईल कुठल्याही केक शॉप मध्ये. तर हे आता सगळे इन्ग्रेडियंट एकत्र करायचं एकजीव करायचं आहे. ढवळ आता ते सो जीएमएस पावडर सीएमएस पावडर मिल्क पावडर कॉर्नफ्लॉवर जे काय आपण याच्यामध्ये टाकलेलं हे सगळं याच्यामध्ये जाणार आहे. आणि त्याआधी आपण हे गाळून घ्यायचं आहे ना. माझा रेसिपी थोडी थोडी पाठ का झालेली आहे बिकॉज आधी पण मी रेसिपी केलेली आहे. त्यामुळे थोडी थोडी रेसिपी हा मी म्हणजे शूट केलेली आहे आम्ही. त्याच्यामुळे थोडं थोडं आम्हाला पण लक्षात आहे. आणि ज्यांना कोणालाही एकदम डिटेल मध्ये रेसिपी बघायची असेल तर परत मी तुम्हाला सांगतो. हा आईस्क्रीम रेसिपीचा ब्लॉग आम्ही आधी केला होता. ठीक आहे. आणि त्याचं आम्ही इथे टायटल टाकू तिथे आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक पण देऊ. आम्ही एकदम डिटेल मध्ये टाकलं होतं. आपण दोन करणार आहे. अच्छा ते ब्राउनी टाइप काय आणि ढवत राहायचं का? अच्छा लक्षात ठेवा मंडळी हे जेव्हा टाकतो आपण दुधामध्ये तर ढवत राहायचं ढवळत राहायचं आणि ढवळतच राहायचं नाहीतर चिकटून जाईल असं मावशी आजी सांगतायत. सो हे झालं का मावशी? नाही जर अजून थोडा वेळ. अच्छा म्हणजे कसं समजणार की झालंय की नाही? घट्ट होत दूध सगळं. ओके ओके थोडं दूध जरा घट्ट झालं याचा अर्थ की हे झालेलं आहे. आणि ह्याच्यानंतर हे झाल्यानंतर काय करायचं? थंड करायला ठेवायचं. त्याच्यानंतर ओके आपल्याला कसली कसली बनवायची ती बनवू शकतो. ओके म्हणजे हा बेस आहे का? हा बेस. झालं आता हे बेस कसा झाला झाला. ओके तर हे असं त्याचा अर्थ की झालेला आहे. ओके समज. अच्छा मग आता हे काय करायचं? थंड करायला ठेवायचं. थंड झाला की फ्रीजर मध्ये टाकायचं. आणि मग इसेन्स बिसेन्स सगळं. अच्छा आज काही नाही. ओके लक्षात ठेवा हा बेस करून झाल्यानंतर पहिलं हे सगळं फ्रीज मध्ये ठेवायचं. आणि मग आपल्याला जो कुठला फ्लेवर पाहिजे आता जसं की आम्हाला इथे बटरस्कॉच पाहिजे बटरस्कॉच करणार आहे व्हॅनिला आहे. ओके चला आपण आता फ्रीज मध्ये ठेवूया. सो आता आपलं आईस्क्रीमची पुढची जी प्रक्रिया आहे ती आपण करणार आहे. आता हे बेस जो आपण काल केला होता फ्रीजर मध्ये ठेवला तो आता काढून ठेवलेला आहे. आणि हे काय? व्हिप क्रीम आहे. आणि थोडं आता जरा फेटायचं आहे. सो आता फेटूया आपण. पुढे करते
सो आता आपण जो आपला बेस आहे तो पण ब्लेंड करून घेतला आहे आणि याच्यामध्ये आता आपण टाकतोय आईस्क्रीम एसेन्स, एक 5-7 थेंब याच्यामध्ये टाकायचे. हा या लवकर या, टाकलं ना आता दुसरं काहीतरी टाका आता. जरा टाक आता, टाक जरा. बस सो हे आपली व्हिप क्रीम तयार झालेली आहे आणि असं पडलं नाही पाहिजे ते उलट जरी केलं तरी, याचा अर्थ की व्हिप क्रीम तयार झालेली आहे मस्त पैकी. आणि आता हे पण आपण थोडा व्हॅनिला एसेन्स आपण टाकतो आहे जेणेकरून व्हॅनिला फ्लेवर तयार होणार आहे. हा हात धुवून घे, हात धुवून घे, थोडस हे परत फिरवायचं जेणेकरून हा व्हॅनिला फ्लेवर आपला तयार झालेला आहे ना. आता उद्या खायला मिळणार आहे, आज नाही मिळणार मित्रांनो. आता थोडं आपण याच्यावरती कॅडबरी किसून टाकत आहे आणि आपण आता हे ठेवणार आहे फ्रीज मध्ये सेट करायला. सो आता जो बेस आपण जो केलेला होता त्याच्यामध्ये व्हिप क्रीम टाकला आणि आता त्याच्या फ्लेवर साठी आपण थोडा आता हे बटरस्कॉच करतो ना आपण, थोडा कलर टाकतोय आपण. आणि याच्यामध्ये आता आपण टाकतोय बटरस्कॉच एसेन्स. ऍक्च्युली ते जे कलर आहे ना त्याच्यात थोडा लिक्विड असतं, हा त्याच्यातून जरा कलर आला असता. सो हा फूड कलर आहे आणि आता हा दुधामध्ये टाकून आपण त्याचं लिक्विड केलं आणि आता आपण याच्यात बटरस्कॉच इसेन्स, आपण बटरस्कॉच ह्याच्या फ्लेवर मध्ये टाकतो आहे. मगाशी आपण टाकला इसेन्स आणि हा थोडा फूड कलर आपण टाकतोय आणि आलेला आहे आपला बटरस्कॉचचा कलर आलेला आहे टाया, जोरदार टाया. अच्छा म्हणजे हे थोडं बारीक करून घेतलं बरोबर आहे, असं तीन प्रकार आहेत. आता ऍक्च्युली काय आम्हाला आवडत नाही, कुणाला म्हणजे मलाच आवडत नाही ते तोंडामध्ये आलेलं जरास घालायचं झालं ना, थोडं फिरून घे थोडं साहेब थोडं टाक ना बटर. आणि आपला बटरस्कॉच आईस्क्रीम पण तयार झालाय. सो आज आपण बनवले आहे तीन फ्लेवर आणि मँगो तर आपण कालच बनवलो, ते आता आपण खाणार आहे. बटरस्कॉच, व्हॅनिला आणि मँगो आईस्क्रीम. सो आईस्क्रीम रेडी आहे आणि हे आपण काल जे मँगो बनवलं मँगो आईस्क्रीमचं आज इथे रेडी, आज खाऊ शकतो आपण. हे दोन्ही आपण ठेवणार आहे फ्रीज मध्ये बरोबर ना, आणि उद्या आपण खाणार आहे ते. ओके सो आपण ते ठेवूया फ्रीज मध्ये आणि आज आपण याचा आस्वाद घेऊया मँगो आईस्क्रीमचा. सो मँगो आपल्याला जे आले होते फ्रेश गिरणीकडनं, त्या फ्रेश फ्रेश मँगो पासून बनवलेले आपण हे आहे. चला आता आपण खाऊया.